नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी अरुण शेख, विभागीय व्यवस्थापक ॲडव्हान्टा सीड्स. आजच्या फेसबुक लाईव्ह चर्चासत्र कार्यक्रमामध्ये सर्व शेतकरी बंधूंचे स्वागत करतो. आजच्या चर्चासत्रामध्ये पुढे जाण्यापूर्वी कोरोनाच्या ह्या बिकट परिस्थितीमध्ये आपण आपलं कुटुंब सुखरूप असाल अशी मी आशा करतो, आणि यापुढेही आपल्याला कोरोनापासून स्वतःचं व आपल्या परिवाराचा बचाव करण्यासाठी ह्याप्रमाणेच काळजी घ्यायची आहे. सॅनिटायझरचा वापर करणे, बाहेर जाताना मास्कचा वापर करणे, गर्दीच्या ठिकाणी 2 व्यक्तीमध्ये सुरक्षित अंतर राखणे, ह्या सर्व गोष्टींची काळजी घ्यायची आहे. शेतकरी बंधूंनो, आजचा जो चर्चासत्र आपण आयोजित केला आहे, या चर्चासत्रामध्ये आजची जी पिकाची अवस्था आहे त्या अवस्थेप्रमाणे मका पिकामध्ये कुठले कुठले मुख्य रोग येतात, ते कसे ओळखायचे, त्यांचं नियंत्रण कसं करायचं, आणि अन्नद्रव्याचं व्यवस्थापन कसं करायचं, यावर्षी आपण मुख्य चर्चा करणार आहोत. यामध्ये मकामध्ये कुठले कुठले रोग येतात, ते रोग येण्याचे कारणं काय असतात, आणि त्यांचं व्यवस्थापन कसं करायचं, अन्नद्रव्याची कमतरता असताना पीक काय लक्षणं दाखवतं, त्यांचं कसं व्यवस्थापन करायचं, ह्याविषयी आपण चर्चा करणार आहोत. आणि चर्चासत्र संपल्यानंतर तुमचे काही प्रश्न असतील, काही समस्या असतील, तर त्यासुद्धा सोडवण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत. रोगाचा प्रादुर्भाव होण्याची मुख्य कारणं काय असतात? रोगाचा प्रादुर्भाव होण्याची मुख्य कारणं असतात सतत पाऊस चालू असेल, दमट हवामान असेल, ओलावा जास्तीचा ओलावा सारखा जमिनीमध्ये असेल, किंवा भरपूर दिवस ढगाळ वातावरण असेल, तर ह्या सगळ्या कारणामुळे रोगांचा प्रसार होतो. याशिवाय काही वाण प्रतिकूल हवामानामध्ये अति असंवेदनशील असतात, काही वाण त्यांच्या बियाण्यामार्फत काही रोग येतात, काही वाण काही जमिनी अशा असतात की त्या जमिनीमध्ये ती पीक लावल्यानंतर त्या जमिनी समस्याप्रधान जमिनी असतात, त्या पिकामध्ये ते रोगांचा प्रादुर्भाव होतो. याशिवाय काही अँटीलोजेनिक घटक असतात ज्याच्यामुळे रोगांचा प्रादुर्भाव होतो. तर मग मक्का पिकामधले मुख्य रोग कोणकोणते? मक्का पिकामध्ये केवडा, डाउनी मिल्ड्यू, ज्याला आपण डाउनी मिल्ड्यू पण म्हणतो, त्याच्यानंतर नॉर्दर्न जीवाणूजन्य करपा, उशिरा येणारा मर रोग, तांबेरा, त्याच्यानंतर साऊदर्न जीवाणूजन्य करपा आणि जीवाणूजन्य करपा. याच्या पूर्वी आपण जे फेसबुक लाईव्ह कार्यक्रम केला होता त्यामध्ये ज्या मुख्य किडी आहेत मक्कामध्ये येणाऱ्या, खोड किडा आणि अमेरिकन लष्करी आळी, यावर आपण चर्चा केली होती. आज आपण मुख्यत्वे रोग आणि अन्नद्रव्य व्यवस्थापन यावरच चर्चा करणार आहोत. तर हा जो नॉर्दर्न जीवाणूजन्य करपा आहे, तुम्ही इथं फोटोमध्ये बघू शकता की याची ओळख कशी करायची, याचे लक्षणाचे जे फोटो आहेत यामध्ये तुम्हाला दिसेल की पानावरती सिगारच्या आकाराचे चट्टे दिसतात, आणि पानावरील चट्टे सर्वप्रथम खालच्या पानावर दिसतात, म्हणजे बुडाची जे पानं असतात, आणि पानावरील चट्टे हे मोठ्या आकाराचे असतात, 3 ते 4 इंचाची रुंद, 2 इंच लांब असे चट्टे असतात, आणि हे वाढत जर गेले चट्टे तर पानं पूर्णपणे सुकून जातात. आणि हा रोग मुख्यत्वे पीक 55-60 दिवसाच्या अवधीच्या पहिले येतो, म्हणजे फुलोऱ्याची आत्ताची जी अवस्था आहे त्याच्या आधी येणारा हा रोग आहे. याचं सगळ्यात चांगला उपाय हा आहे की थोडी थोडी ह्या प्रकारची पानावरती रोगाची लक्षणे आढळून आली तर ती संक्रमित झालेली पानं जी आहेत ती आपण काढून टाकायला पाहिजे आणि जाळून टाकायला पाहिजे. आणि बुरशीनाशकाचा जर आपल्याला उपयोग करायचा असेल तर मँकोझेड नावाचं जे बुरशीनाशक येते ते 700 ग्रॅम आपण प्रति एकरी वापरू शकतो. त्यानंतर एजेक्सटी ट्रोबिन 25 SC 0.5 मिली 5 मिली प्रति लिटर पाण्यामध्ये आपण वापरू शकतो. साप नावाची पावडर आपल्या सर्वांना माहिती आहे, 400 ग्रॅम प्रति एकर आपण याचा वापर करू शकतो. इतर उपायामध्ये आपण काय करू शकतो की रोगाने संक्रमित, जसं मी मगाशी सांगितलं, रोगाने संक्रमित झालेली पानं आपण काढून टाकू शकतो.
या फोटोमध्ये तुम्ही बघू शकता की हा रोग आल्यानंतर पिकाचं कसं मोठ्या प्रमाणात नुकसान होते. त्याच्यानंतर उशिरा येणारा मर रोग. उशिरा येणारा मर रोग म्हणजे लेट विल्ट. लेट विल्ट मध्ये उशिरा येणाऱ्या मर रोग मध्ये काय होते की या फोटोमध्ये तुम्ही पाहू शकता, परिपक्व होण्याच्या वेळेच्या आधी म्हणजे पीक फुलोऱ्यापासून पक्वतेची जी अवस्था असते त्या अवस्थेमध्ये हे झाडाला वरतून खालच्या बाजूला पूर्णपणे सुकून टाकते. संक्रमित झाडे जी असतात ती फुलोरा येईपर्यंत कोणतीही लक्षणं दाखवत नाही, पण मक्का जसं फुलोऱ्यात आला की झाड हे टोकापासून बुडापर्यंत सुकत जाते. आणि संक्रमित झाड जर तुम्ही मधोमध जर त्याचा धांडा कापून बघितला तर तुम्हाला ह्याप्रमाणे मध्ये दिसेल की हा भाग जो आहे मधला हा तपकिरी रंगाचा झालेला आहे. यासाठी सगळ्यात चांगला उपाय काय आहे तर मर रोगाप्रती सहनशील वाण लावणे. मर रोगाप्रती सहनशील वाणमध्ये जसं आपलं ॲडव्हान्टाचं PAC 741 हे वाण जे आहे हे मर रोगासाठी सहनशील वाण आहे. हे वाण सगळ्यात चांगला उपाय हा असे, कारण पीक अशा अवस्थेत असतं की त्या अवस्थेमध्ये नियंत्रण करणंही शक्य होत नाही. त्यामुळे सगळ्यात चांगला उपाय मर रोगाप्रती सहनशील वाण लावणे, जसं PAC 741. आणि एकाच शेतामध्ये वारंवार मक्काचं पीक घेऊ नये. मक्का पिकाची फेरफालट करत राहायला पाहिजे जेणेकरून हे संक्रमण जमिनीमध्ये दीर्घकाळ टिकून राहणार नाही, त्याला ब्रेक करता येईल. फुलोराच्या अवस्थेमध्ये पिकाला पाण्याचा ताण पडू देऊ नये. आणि जर रोग दिसले, लक्षणं दिसली तर साप पावडर जी आहे बुरशीनाशक साप आपण 1.5 ग्रॅम प्रति एकर वापरू शकतो. तांबेरा हा एक सर्वश्रुत आणि सर्वांना माहीत असलेला रोग आहे. यामध्ये त्याचं मुख्य लक्षण हे आहे की शेतामध्ये जर आपण गेलो तर आपल्या कपड्यावरती लोखंडाला गंज लागल्यानंतर जसे डाग पडतात तसे कपड्यावरती डाग पडतात, ही तांबेरा रोगाची सर्वात महत्त्वाची ओळख आहे. पानावरती ह्याप्रमाणे आपल्याला तपकिरी रंगाचे ठिपके दिसतात आणि लोखंडाला गंज चढल्यानंतर जसं एक प्रकारचं चट्टे तयार होतात तसे चट्टे याच्यामध्ये तयार होतात. याच्यासाठी उठे नावाचं जे M45 मँगोज आहे 3 ग्रॅम प्रति लिटर आपण वापरू शकतो. डायथन M45 3 ग्रॅम प्रति लिटर आपण वापरू शकतो. आणि फुलोऱ्याआधी फवारणी करणे या रोगावरती कंट्रोल मिळवण्यासाठी सगळ्यात चांगलं असतं. हा रोग मोठ्या प्रमाणात आल्यास पिकाच्या उत्पादनावरती विपरीत परिणाम होतो. त्यानंतर सौदर्न जीवाणूजन्य करपा, ह्या रोगामध्ये सहसा पानावरती डाग धब्बे दिसतात. पानावरील डाग धब्बे जे आहेत ते फार मोठ्या आकाराचे नसतात जसं आपण ह्या चित्रामध्ये बघतोय. सुरुवातीला डाग धब्बे खालच्या पानावर सुरू होऊन नंतर वरवर पसरतात. लहान झाडाच्या पानावर म्हणजे जसा हिऱ्याचा आकार असतो त्याप्रमाणे हे डाग धब्बे दिसतात. यासाठी संक्रमित झालेली पानं काढून टाकणे, जाळणे, त्यानंतर याच्यामध्ये आपण उठेन M45 मँगोजर 3 ग्रॅम प्रति लिटर पाण्यातून वापरू शकतो. डायथेन M45 3 ग्रॅम प्रति लिटर पाण्यातून आपण याचं फवारणी करू शकतो. यामध्ये ह्या फोटोमध्ये तुम्हाला दिसतंय ह्या आकाराचे जे ठिपके आहेत ही ह्या रोगाची मुख्य ओळख आहे. जीवाणूजन्य करपा, जीवाणूजन्य करपा हा एक घातक मक्कामधील रोग आहे. ह्या फोटोमध्ये आपण पाहू शकतो. सर्वप्रथम पानावर सापाची जी कातडी असते तिचा जो जसे सापाच्या कातडीवरती डाग दिसतात, चट्टे दिसतात, त्याप्रमाणे पिकावरती चट्टे दिसतात ह्या फोटोमध्ये आपण पाहू शकतो. नंतर हे डाग पूर्ण पानावर पसरतात आणि मोठ्या प्रमाणात पिकाचं नुकसान करतात. जर हे फुलोऱ्याच्या अवस्थेच्या आधीच्या अवस्थेमध्ये जर कंट्रोल नाही झाला जीवाणूजन्य करपा तर हे नंतर कणसावरती पसरतात आणि त्याच्यामुळे कणीस हे पूर्णपणे सुकून जाते. यासाठी बीज प्रक्रियेमध्ये क्लोरीनचा बीज प्रक्रिया केलेलं बियाणं आपण वापरू शकतो. त्याच्यामध्ये मेटालेक्झिल मँगोझेब बीज प्रक्रिया केलेलं बियाणं वापरू शकतो किंवा फवारणीमध्ये आपण मेटालेक्झिल प्लस मँगोझेब 8 ग्रॅम प्रति लिटर पाण्यामध्ये याचा फवारणीमध्ये उपयोग करू शकतो. एझोक्सी ट्रोबिन जे आहे ते 0.5 मिली प्रति लिटर पाण्यातून आपण फवारणी करू शकतो. इतर उपायामध्ये आपण क्लोरीनचा वापर ड्रिंकिंगमधून करू शकतो.
जीवाणूजन्य रोगाच्या ह्या हा जो रोग आहे हा घातक आहे, कारण याच्यामध्ये कंस पूर्णपणे सुकून जातात, त्यामुळे आपण याचं वेळीच व्यवस्थापन करायला पाहिजे. दुसरा महत्त्वाचा भाग आहे, जास्त चांगलं उत्पादन मिळवण्यासाठी पिकामध्ये अन्नद्रव्याची कमतरता काय आहे, त्यासाठी काय करायला पाहिजे याची माहिती असणं आवश्यक आहे. तर महाराष्ट्रात जे आज पीक आहे त्या पिकामध्ये आपल्याला मुख्यत्वे नत्राची कमतरता फार मोठ्या प्रमाणात आढळून येते. त्याचं कारण असं आहे की पाऊस सतत चालू आहे आणि आपण दिलेली जी खतं असतील तर जास्त पावसामुळे ती खतं पिकाला न लागता मोठ्या प्रमाणात वाहून जातात. तर आपल्याला जर नत्राची कमतरता हे ओळखायचं असेल तर ह्या फोटोमध्ये आपण पाहू शकतो की व्ही आकाराचं जे आहे पिवळे चकते पानावरती पडलेले दिसतात आणि पानाचं पिवळेपण जे आहे ते टोकापासून सुरू होते, इथून टोकापासून सुरू होते आणि खाली खाली वाढत जाते आणि नंतर हे पानं पूर्णपणे ह्याप्रमाणे सुकून जातात. हे याच्यासाठी आपण सगळ्यात सोपा उपाय काय करू शकतो, तर 1919 हे जे खत आहे याचा फवारणीतून आपण उपयोग करू शकतो. फवारणीतून आपण हे खत देऊ शकतो. याचा आपल्याला 1 किलो प्रति एकर वापर करायचा आहे. नत्रयुक्त जे पाण्यामध्ये विरघळणारी खतं असतात त्यांचाही आपण फवारणीतून उपयोग करू शकतो. पालाश, पालाशची जर कमतरता असेल तर झाडाची पानं जी आहेत ते कडेनी गडद पिवळसर व जळाल्यासारखी दिसतात. यामध्ये जसं आपण बघितलं की याच्यामध्ये आपण 1919 ह्या खताचा वापर करू शकतो फवारणीतून. यामध्ये 1 किलो प्रति एकरी आपल्याला याचा वापर करायचा आहे. याशिवाय आपण 0-52-34 याच्यामध्ये स्फुरद आणि पालाश मोठ्या प्रमाणात असते किंवा 0-52 याचाही वापर करू शकतो. याचं प्रमाण जे आहे आपल्याला 1 किलो प्रति एकर फवारणीतून वापरायचं आहे. झिंकची कमतरता, झिंक हा मक्का पिकाच्या चांगल्या उत्पादनासाठी सगळ्यात महत्त्वाचा घटक आहे. याची लक्षणे असतात की झाडाच्या पानावर पांढरी चट्टे दिसतात, जसं या फोटोमध्ये आपण पाहतोय की बारीक पांढऱ्या रंगाच्या रेषा तयार होतात. झिंकची कमतरता येऊ नये यासाठी आपण जो लागवडीच्या वेळेस खताचा डोस देतो त्याच्यानंतर 30 दिवसांनी जो पहिला डोस देतो त्या डोसमध्ये 5 किलो प्रति एकर आपण मिश्र खतामध्ये त्याचा वापर करायला पाहिजे. किंवा चिलिटेड झिंक बाजारामध्ये आज सहज उपलब्ध होते, चिलिटेड झिंक जे आहे याची आपण 40 ग्रॅम प्रति 16 लिटर पाण्यासाठी फवारणीमधून याचा वापर करू शकतो. झिंक खत देताना एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की झिंक खत हे स्फुरद खतासोबत मिश्रण करून देणे टाळावे, देऊ नये. त्याऐवजी तुम्ही ज्या खतामध्ये स्फुरद नाही आहे अशा खतातून याचा वापर करू शकता. ह्या तक्त्यामध्ये आपण हे पाहू शकतो की कोणत्या खताचा वापर, म्हणजे फवारणीतून दिल्या जाणारे खतं कोणत्या खताचा वापर आपण पिकाच्या कोणत्या अवस्थेमध्ये करू शकतो. जसं 1919, 1919, 13-40, 13-12-61, 28-28, 19-19-0 हे सर्व आपण सुरुवातीच्या वाढीच्या अवस्थेमध्ये 5 ग्रॅम प्रति लिटर पाण्यामध्ये आणि शाखीय वाढीच्या अवस्थेमध्ये 10 ग्रॅम प्रति लिटर प्रमाणे वापरू शकतो आणि 13-045, 11-037, 52-34 हे आपण 10 ग्रॅम प्रति लिटर वाढीच्या अवस्थेत आणि फुलोरा येण्याच्या आधी याचा वापर करू शकतो. खत व्यवस्थापन हा एक फार महत्त्वाचा भाग आहे. याच्यामध्ये कोरडवाहू आपली जर मक्का लावलेली असेल पावसाच्या पाण्यावर असेल तर जे शिफारस केलेली खताची मात्रा आहे ती 40-20-20 म्हणजे 40 किलो नत्र, 20 किलो स्फुरद, 20 किलो पालाश आणि 5 किलो झिंक. आणि याची पहिली पेरणीच्या वेळेस 20 किलो नत्र, 20 किलो स्फुरद, 20 किलो पालाश हे पूर्णपणे वापरात आणायचं आहे आणि राहिलेलं 20 किलो नत्र हे पहिल्या खताचा डोस म्हणजे जो तुम्ही 30-35 दिवसांनी जे देणार आहात त्याच्यासोबत त्याचा वापर करायचा आहे. बागायतीसाठी जी मात्रा शिफारस केलेली आहे ती आहे 60
किलो नत्र, 35 किलो स्फुरद, 25 किलो पालाश आणि 5 किलो झी. याच्यामध्ये आपण पेरणीच्या वेळेस जे आहे तर ते 25 किलो नत्र, 35 किलो स्फुरद आणि 12.5 किलो पालाश असं वापरायचं आहे. 30 ते 35 दिवसांनी 25 किलो राहिलेलं 25 किलो नत्र आणि 12.5 किलो पालाश आणि 5 किलो झिंक याचा आपल्याला वापर करायचा आहे. याच्यामध्ये आपण स्फुरद झिंक घेतो त्याच्यामुळे घेतलेलं नाही. दुसरी जी खताची मात्रा आहे ती 50-55 दिवसाचा असताना बागायतीमध्ये फक्त आपल्याला 10 किलो प्रति एकर नत्राचा वापर करायचा आहे. आणि हा जो बाजूचा तक्ता तुम्ही पाहताय याचा तुम्ही एक फोटो तुमच्याकडे स्क्रीनशॉट काढून घ्या. कारण कोणतं मिश्र खत जर आपण वापरलं तर लागवडीच्या वेळेस पेरणीच्या वेळेस किती मात्रा घ्यायला पाहिजे आणि पहिला खताचा डोस जो आपण एक एक महिन्यानंतर देतो तेव्हा त्याचं किती प्रमाण घ्यायला पाहिजे हे याच्यामध्ये दिलेलं आहे. उदाहरणार्थ बागायतीमध्ये 10-26-26 तुम्ही वापरत असाल, 10-26-26 खताचा वापर करत असाल तर तुम्हाला जो ठरवून दिलेला डोस आहे तो डोस देण्यासाठी किती खत घ्यावं लागेल. 10-26-26 मध्ये ह्या इथं तुम्ही बघू शकता, 10-26-26 48 किलो युरिया, 41 किलो आणि सिंगल सुपर फॉस्फेट 140 किलो पहिल्या पेरणीच्या वेळेस. त्यानंतर जी तुमची पहिली खताची मात्रा आहे म्हणजे 1 महिन्यानंतर तुम्ही जे खत देणार आहात त्याच्यामध्ये 48 किलो, 10-26-26 युरिया, 41 किलो आणि सिंगल सुपर फॉस्फेट 0. त्यानंतर तुम्ही जे दुसरा खताचा डोस देणार आहात त्या डोसमध्ये आता तुम्हाला 10-26-26 लागणार नाही आहे, फक्त युरिया लागणार आहे 26 किलो. तर कोणत्या खताचा वापर आपण करतो त्यानुसार आपण ज्या मिश्र खताचा वापर करतोय त्यानुसार आपण त्याचं किती किलोने प्रमाण वापरायचं हे ठरवू शकतो. शेतकरी मित्रांनो, आज आपण बघितलं की मक्कामध्ये येणारे मुख्य रोग कसे ओळखायचे आणि त्यांचं व्यवस्थापन कसं करायचं. त्यानंतर आपण बघितलं की पिकामध्ये कुठल्या अन्नद्रव्याची कमतरता आल्यानंतर त्याची लक्षणं काय दिसतात आणि त्याच्यासाठी आपण फवारणीतून कुठल्या कुठल्या खताचा वापर करू शकतो. मी आशा करतो की ॲडव्हांटा सीडच्या माध्यमातून रोग कीटक यांची ओळखसाठी आम्ही तुम्हाला हे देऊ शकलो, पूर्ण सखोल माहिती देऊ शकलो आणि ह्या माहितीमध्ये तुम्हाला पूर्णपणे आम्ही आजच्या ह्या पिकाविषयी माहिती देऊ शकलो. कोरोनाच्या परिस्थितीमध्ये पुन्हा एकदा आशा करतो की आपण सर्व आपली स्वतःची काळजी घ्याल आणि आपण आणि आपला परिवार सुरक्षित राहाल. धन्यवाद शेतकरी बंधू.